नमस्कार, आयुर्वेद खजाना यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज पुन्हा एकदा जंगलामध्ये आलो आणि जंगलामध्ये मला ही औषधी वनस्पती दिसली। हे जे आपण समोर वनस्पती पाहता, जे झाड आपण पाहता, ज्या वनस्पतीला, या झाडाला आमच्या ग्रामीण भागात आदिवासी लोक धावळा म्हणून ओळखतात। मित्रांनो, धावळ्याचे झाड खूप मोठे असते, परंतु हे झाड मला इथे छोटे दिसलेले आहे। मित्रांनो, या औषधी वनस्पतीची नीट ओळख करून घ्या। अत्यंत बलवर्धक आणि शक्तिवर्धक या धावळ्या वनस्पतीचा गोंद असतो। या धावळ्याच्या झाडाला जो गोंद लागतो तो अत्यंत बलवर्धक असतो। याच्या सेवनाने अत्यंत बलाची आणि शक्तीची प्राप्ती होते। मित्रांनो, धावळा गोंद हा शीतल प्रकृतीचा असतो। हिवाळ्याच्या दिवसामध्ये जे सुक्या मेव्याचे लाडू केले जातात, त्या लाडूमध्ये हा धावळ्याचा गोंद तुपामध्ये तळून टाकला जातो। मित्रांनो, हे सुक्या मेव्याचे लाडू ह्या धावळ्याचा गोंद टाकून आपण जर सतत एक महिनाभर सेवन करता, तर आपल्या मानपाट, कमरेचे दुखणे दूर होऊन हाडं मजबूत होतात। तसंच मित्रांनो, हा धावळा गोंद अत्यंत स्तंभक आहे। या गोंदाच्या सेवनाने, हा जर गोंद तुम्ही दुधासोबत सेवन करता, तर तुमचे शीघ्रपतनाचे त्रास दूर होतात, वीर्य घट्ट होऊन स्तंभन शक्ती घडून येते। मित्रांनो, या गोंदाने अत्यंत बलाची आणि वीर्याची प्राप्ती